पीक विमा दुसऱ्या टप्प्यासाठी या 9 जिल्ह्यांना नुकसान भरपाई दिली जाणार. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी मित्रांसाठी आताची सर्वात मोठी बातमी. शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 965 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात देखील 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा नुकसान भरपाई जमा केली जाणार आहेत. या सर्व जिल्ह्याचे नावे शेतकऱ्यांच्या यादी देण्यात आलेली आहेत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी मित्रांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आहेत. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये खरीप हंगाम 2023 पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी झाल्याने अनेक जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना पेरणी करून पाऊस न पडल्याने बियाण्याचे तेच खताचे व इतर मेहनतीचे पैसे देखील वाया गेले आहेत आणि यामुळे शेतकरी प्रचंड मोठ्या आर्थिक संकटातून जात आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात राज्यातील 12 जिल्ह्यातील 47,63,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम पीक विम्याची तब्बल 965 कोटी रुपयांची जमा करण्यात आली आहेत. सर्व शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधीच पीक विमा रक्कम दिली जाणार असल्याचा शब्द कृषी मंत्र्यांना दिला होता. त्यानुसार ज्या 12 जिल्ह्यातील पीक विमा देण्यासाठी पीक विमा कंपन्यांना आक्षेप घेतला नव्हता अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळी आधीच 25% अग्रिम पीक विमा दिला आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील यावर्षी 34 जिल्ह्यापैकी अनेक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरला आहेत. यावर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी फक्त 1 रुपया भरून पीक विमा योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला खरीप हंगामातील पीक विमा भरला होता. त्यानुसार ज्या जिल्ह्यातील पीक विमासाठी विमा कंपन्याने आक्षेप घेतला नव्हता अशा 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा दिला आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी आता संपूर्ण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून 9 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात पीक विमा दिला जाणार आहेत. या जिल्ह्याची यादी देखील आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहेत आणि कोणत्या जिल्ह्याला पीक विमा दिला देणार आहेत त्या संदर्भाचे जिल्ह्यातील नावं जाहीर झालेले आहेत. शेतकरी मित्रांनो, ज्या 9 जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झालेले आहेत त्या जिल्ह्यातील संपूर्ण नावे आपल्या यादीमध्ये तुम्ही बघू शकता की पहिल्या नावामध्ये बीड, बुलढाणा, वाशिम, नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, अमरावती, अहमदनगर वरील सर्व जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आता पीक विमा दिला जाणार आहेत. तर शेतकरी मित्रांसाठी अतिशयही आनंदाची बातमी आलेली आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.